शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा जुन्नर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या संदर्भात जे वक्तव्य केलं, ब्रह्मदेव खाली आला तरी वीज बिल माफ करणार नाही, त्याचा आम्ही जुन्नर तालुक्याच्या वतीने सर्व शेतकरी बांधव निषेध व्यक्त करतो। निषेध निषेध निषेध। माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांनी जाहीरनामा काढला होता की त्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली जाईल। सत्तेत गेले, निवडून आले आणि शेतकऱ्यांना आज वेठीला धरण्याचं काम ह्या राज्य शासनाने चालवलेलं आहे। मी दादांना विनंती करतो की दादा, आपण शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेले आहात, आपण शेतकरी कुटुंबातले आहात, मग शेतकऱ्यांची जान का तुम्ही ठेवत नाहीये? आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, आज शेतकऱ्याच्या कुठल्याही भाव मालाचे बाजार मिळत नाहीये, आज शेतकऱ्यांना 8 तास वीज दिली जात नाहीये, पण इंडस्ट्रीला 16 तास वीज पुरवठा केला जातोय। माझी महाराष्ट्र शासनाला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण अजेंडामध्ये आश्वासनं दिली होती की त्या आश्वासनामध्ये आपण म्हटले होते की शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली जाईल, पण शेतकऱ्यांनी कुठेही वीज बिल माफ करा म्हणून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून मागणी केलेली नव्हती। आमची विनंती आहे आपण लवकरात लवकर वीज बिल माफ करावी। जर आपण वीज बिल माफ केली नाही तर जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जय जवान जय किसान।